खडकी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या गावचा मल्ल पैलवान बाला रफिक शेख हा आज 2018 महाराष्ट्र केसरी म्हणून विजेता ठरलेला आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील हा मुलगा लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू मिळत असल्यामुळे व आजोबा वडील आई भाऊ चुलते या सर्वांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप मोठी मेहनत करत होता. घरची परिस्थिती हालाकीची असूनसुद्धा अत्यंत कठोर मेहनतीच्या बळावर तो आज महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. याचा आम्हा सर्व करमाळावासियांना खूप खूप अभिमान आणि गर्व वाटत आहे. बाला रफिकचे प्राथमिक शिक्षण खडकी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेले आहे. त्याचे प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री बाळासाहेब वाघमोडे सर यांची पहिली प्रतिक्रिया आपल्यासमोर येत आहे. ऐका तर मग कसा घडला 2018 महाराष्ट्र केसरी. त्याचे म्हणजे वडील आजोबा हे एक मल्ल उत्कृष्ट मल्ल होते. त्याचे वडील सुद्धा म्हणजे आदम शेख हे पहिले गाजलेले मल्ल आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्या घरातच उपजतच ते गुण आले. तो लहानपणी जरा थोडासा म्हणजे तब्येतीनं तसा दिप्पाडच होता लहानपणापासूनच आणि वडिलांमुळं त्याला त्याची कुस्तीची आवड आपोआपच निर्माण झाली आणि पुढे तो हळूहळू म्हणजे उत्कृष्ट असा मल्ल होत गेला. त्याच्यानंतर त्याला घरी किराणा दुकान होतं म्हणजे त्याच्यामुळे आणि त्याचे वडीलची परिस्थिती जरी जेमतेम असली तरी म्हणजे उत्कृष्ट मल्ल असल्यामुळे तिने त्याच्या ह्याच्याकडे विशेष लक्ष दिलं म्हणजे तब्येतीकडे विशेष त्याच्या वडिलांनी बी लक्ष दिलं आणि पुढे पुढे त्यांना विद्यमान आमदार नारायणबाबा पाटील यांच्याकडे ते स्वतः येऊन घेऊ बऱ्याच वेळेस त्याला म्हणायचे की बाबा चल तिकडं हे ते तरी गच्चीवर काय पाठवत नव्हते त्याला. परंतु आबांनी त्याला स्वतःहून त्याच्या तालमीत घेऊन गेले देऊरला आणि नंतर पुढं ही आबाच्या सहकार्यानंच तो ह्याला पण गेला कोल्हापूरला आणि तिथून मग त्यानं अनेक डावपेच करत उत्कृष्ट असं म्हणजे त्याची स्वतःची वैयक्तिक चांगली तयारी केली. लहानपणी काय आठवण त्याची शाळेत असताना? लहानपणी तो शाळेत त्याच्याकडे एवढं म्हणजे शाळेत एवढं लक्ष नसायचं त्याचा अभ्यासाकडे पण वडील तालिमीत असल्यामुळे तो लहानपणापासूनच तालिमीकडे त्याची कल होता तो तिकडे जायचं. अभ्यासामध्ये कस काय काय नाही अभ्यासामध्ये एवढं काय नव्हतं विशेष म्हणजे सर्वसाधारणच होता तो अभ्यासामध्ये. आज एक तुम्ही त्याचे गुरु म्हणून एक प्राथमिक शाळेतले शिक्षक म्हणून तुम्हाला कस काय काय वाटतंय? मला फार मोठा आनंद झालेला आहे. मी घरीच होतो पाहण्यासाठी थोडस फिरून आल्यानंतर आवर्जून त्याची कुस्ती पाहण्यासाठी टीव्हीला अगोदरच एक 10 मिनिटं आतुरता मला पण लागलेली होती आणि मी ती पाहण्यासाठी म्हणजे सकाळपासूनच माझं मन बाबा जिंकायला पाहिजे हे असं मला सुद्धा म्हणजे मनोमन एवढा आनंद झालाय की एक माझा विद्यार्थी आज महाराष्ट्र केसरी मिळू शकतो ह्याचा मला फार मोठा अभिमान आहे. माझा विद्यार्थी तुमचंही खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद.